नमस्कार मंडळी, आजची आपली रेसिपी आहे झणझणीत चविष्ट। तर ही आहे रानभाजी घोळ, घोडीची भाजी। तर ही भाजी आता कशी बनवायची ते आपण या व्हिडिओत बघणार आहोत। ही भाजी हेल्दी आहे, त्याचबरोबर टेस्टी आहे, पोट साफ करणारी पाचक अशी ही रानभाजी आहे। घोडीची भाजीची एक जोडी घेतलेली आहे। ही भाजी आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून काढायची आहे। त्यानंतर थोडीफार सुकवायची आहे, नंतर कापून घ्यायची आहे। भाजीला काय काय साहित्य पाहिजे तर ते बघूया। अर्धी वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, पाव वाटी शेंगदाणे, दोन चमचे मिरची पावडर, एक चमचा धना पावडर, एक चमचा गरम मसाला, थोडंफार आपल्याला सुकं खोबरं लागणार आहे, दोन कांदे, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, चवीनुसार मीठ, कढीपत्ता, कोथिंबीर, दोन ते तीन चिंचेचे बाटूक, पाव चमचा हळद, पाव चमचा हिंग, एक इंच आल्याचा तुकडा आणि 8-10 लसूण पाकळ्या। हे सर्व साहित्य घेऊन आज आपण ही मस्त पातळ चविष्ट भाजी बनवणार आहोत। तर सर्वप्रथम बघा, आता आपली भाजी धुवून कापून घेतलेली आहे। त्यानंतर यामध्ये तुरीची डाळ आणि मसूरची डाळ टाकलेली आहे। आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे, 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे। शिजवताना मी यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे, 2 चमचे तेल टाकणार आहे आणि कुकरला 3 शिट्ट्या होईपर्यंत ही भाजी शिजवून घेणार आहे। घोडीच्या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक घटक आहेत, त्याचबरोबर विटामिन्स, कॅलरीज, मिनरल्स आणि फायबर्स हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे। फॅट्स आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाणसुद्धा 0% आहे। विटॅमिन ए, विटॅमिन सी हे मुबलक प्रमाणामध्ये आहे। आता भाजी आपली मस्त शिजून झालेली आहे। भाजीला फोडणी देण्यासाठी 1/2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर जिरे मोहरी टाकली, सुकं खोबरं टाकलेलं आहे, कढीपत्ता, हिंग, हळद, कांदा टाकून मस्त तेलामध्ये फ्राय करायचं आहे। ही भाजी पाचक आहे, त्याबरोबर खायला अप्रतिम अशी चव आहे। तर ही भाजी आपण भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता किंवा भातावर घेऊनही खाऊ शकता। आता आपण लसूण आणि आल्याची पेस्ट टाकलेली आहे, त्यानंतर धना पावडर, गरम मसाला टाकलेला आहे। लाल मिरची पावडर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि तेलामध्ये हा संपूर्ण मसाला मस्त भाजून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला भाजी टाकायची आहे आणि कुठल्याही पातळ भाजीमध्ये पाणी टाकायचं असल्यास गरम पाणी टाका, त्याच्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि भाजीला उकळीसुद्धा लवकर येते। म्हणजे 2 फायदे आहेत, एक म्हणजे भाजीला चव छान येते आणि दुसरं म्हणजे भाजी लवकर शिजून तयार होते, भाजीला लवकर उकळी येते। भाजी किती पातळ बनवायची त्यानुसार यामध्ये पाणी टाकायचं, 2 ग्लास पाणी भरपूर होईल। अशा रीतीनं आपली ही भाजी तयार झालेली आहे। भाजीला उकळी आली म्हणजे यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम भाजी सर्व्ह करून घ्यायची। यामध्ये टोमॅटो टाकू शकता किंवा चिंच टाकू शकता, थोडंसं आंबटपणा येण्यासाठी चिंच किंवा टोमॅटो टाकायचं। तसं बघितलं तर ही भाजी थोडीफार आंबट असतेच, परंतु आणखी आपल्याला चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये थोडीशी चिंच टाकायची। आणखी महत्त्वाचं म्हणजे आपण यामध्ये गूळसुद्धा टाकू शकता, तर बरेच लोकं जी आहे ते थोडासा गूळ टाकतात, म्हणजे आंबट गोड अशी ही भाजी तयार होते। आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये चिंच गूळ टाकावा आणि भाजी बनवावी। भाजी मस्त तयार झालेली आहे, वास पण खूप छान येतोय। आता भाजी सर्व्ह करून घेऊया। रेसिपी आवडली तर घोळीची भाजी मिळाली तर अशा प्रकारची बनवून बघा, खाऊन बघा, नंतर कमेंट करायला विसरू नका आणि एक लाईक अवश्य करा। अशाच प्रकारच्या झणझणीत हेल्दी आणि टेस्टी रेसिपीसाठी विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती हे चॅनल बघत रहा। धन्यवाद मंडळी।